कोल्हापुरातली 13 वर्षांची तरुणी सुमारे 15 दिवसांपासून बेपत्ता आहे. या मुलीला फूस लावून पळवल्याचा आणि यावरून हे लव जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप सुरू झालाय. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी हा आरोप केलाय. या प्रकरणात कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी कोल्हापुरात नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा आज काढण्यात आला होता. मदत करणारे कोण आहे? लग्न आणि पळून नेणारे कोण आहे? आपल्यातलेच आहे. जे कागदपत्र बनवतात, जे लग्नाचे सर्टिफिकेट बनवून देतात, जे पळून जायला मदत करतात, हे आपल्यातलेच नालायक आहे. त्यांना आपण कधी ठेचणार नाही, गप्प बसवणार नाही. सगळ्या पोलिसांच हे अधिकाऱ्यांशी बोलत होतो. आता मला सांगतात ते 4 तुकड्या पाठवला 5 तुकड्या पाठवला कर्नाटकला. पण मी फोन केल्याशिवाय, वरतून फोन आल्याशिवाय तुमच्या अगर खुर्च्या हलत नसतील तर तुम्हाला त्या खुर्च्यावर किती वेळ बसवायचं हे आता आम्ही बघून घेऊ. हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. कुठलाही हिंदूला महाराष्ट्रामध्ये वाकड्या नजरेने पाहिलं ना, ते डोळे परत तिथे जागेवर ठेवणार नाही.